नमस्कार बीसी न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत जी बरबटे हे विधानसभा प्रमुख आहेत रामटेक या मतदार क्षेत्राचे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचं जे विधानसभा प्रमुख त्यांना पद मिळालेलं आहे आणि त्यांची कामगिरी कशा का प्रकारची आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे एक व्यवसायी आहेत आणि व्यवसाय ते राजकारण हा प्रवास आपला कसा होता काय सांगाल नाही हा प्रवास अगदीच म्हणजे लोकांना जरा आश्चर्यात टाकणारा होता कारण की नॉर्मली असं सगळ्यांना वाटतं की बाबा व्यवसाय आहे तर तो आपल्या व्यवसायात चांगला आनंदी राहावा आणि राजकारणी माणूस कुटुंबाचं राजकारणी आहे तर त्यांनी राजकारणाचा वारसा समोर घेऊन जायचा पण आजकाल मला असं वाटतं की व्यवसायी म्हणा किंवा इतर कोणत्याही फील्डला कोणी असेल त्यांनी राजकारणात सुद्धा सक्रिय होण्याची गरज आज खरोखरच आहे तर मला वाटते हा जो प्रवास आहे व्यवसाय ते राजकारण राजकारण हा छंद म्हणून आम्ही ह आहे हा कधीच असा म्हणजे प्रोफेशन बिझनेस असला पण काय लोकसेवेचा जो आपल्याला एक एक एका प्रकारे आपल्याला आपला हट्ट असतो तो पूर्ण करायला मला वाटते पब्लिक प्लॅटफॉर्म हा राजकारणाशिवाय मिळू शकत नाही तो एक विषय आहे राजकारणात म्हणजे आधी काही तुम्हाला असं वारसा मिळालेला आहे का घरात कोणी राजकारणात होत का आणि समाजकारणाची आवड म्हणून तुम्ही राजकारणात आलात असं काही तसं जर पाहिलं तर समाजकारणाची आवड म्हणूनच तुम्हाला म्हणता येईल पण राजकारणात सुद्धा आमचे आजोबा इथनं पूर्व नागपूर मधन चार चार ते पाच टर्म कॉर्पोरेटर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आणि बरेच त्यांनी पद भूषवलं आहे त्यांच्या नावावर तिथे बरबटे चौक आहे बरबटे बगीचा आहे त्यांचा आजपर्यंत म्हणजे गेल्या इतक्या वर्ष त्यांची कामगिरी लोक आजही आठवण करतात तर कसं आहे तो एक वारसा तर मिळालाच पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की बा प्रत्येकाला ही जान हवी आहे की राजकारण हे सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहे आपण बघतोय की राज्याचं राजकारण दोन हजार एकोणवीसच्या नंतर जे आहे पूर्णपणे बदललेलं आहे ज्याप्रमाणे घडामोडी घडत गेल्या शिवसेनेतून शिंदे गट हा एक वेगळा झाला आणि तुम्ही आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहात काय सांगाल नाही हे बघा हे तर आता सुप्रीम कोर्टाचा निर्णयही आलाय म्हणजे सुप्रीम कोर्टानी ज्या काही निकषच्या आधारावर जो निर्णय दिलाय त्यात स्पष्ट सांगितलंय की शिंदे गट हा फुटीर गट आहे आणि तो कधीच पक्ष म्हणून कार्यरत होऊ शकत नाही तर पक्ष म्हटलं तर शिवसेनाच म्हणजे ठाकरे गट म्हणणं सुद्धा चुकीचं राहील शिवसेना मूळ शिवसेनेतच हो, आम्ही आहोत आणि आम्ही जे राजकारणातच आलो ते ठाकरे कुटुंबियांना पाहून आणि सन्माननीय बाळासाहेबांना पाहून आणि उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही काम केलं आता आदित्यजी त्याची धुरा सांभाळत आहेत तर मला वाटते इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न कधी येतच नाही कारण की आम्ही जे आहोत ते डे वनपासनं राजकारणात मी तुम्हाला म्हटलं ना एक जेव्हा माणसाला सामाजिक कार्याची एक छंद असतो तर तो राजकारणाला बिझनेस म्हणून नाही पाहत त्यावेळी लॉयल्टी खूप जास्त मॅटर करते आणि त्या लॉयल्टीमुळे मला वाटते आमचं इकडे तिकडे जाणं हा विषय कुठेच नाही राह राहणार नाही समोर आणि आताही नाही आहे रामटेक जो क्षेत्र आहे आपण बघतो तिथे नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि आता आप देखील आपण बघतोय की मोठे मोठे जे नेता आहेत शिवसेनेचे त्यांच्या सभा तिथे होत आहेत सुषमा अंधारेंची आता सभा झाली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचाही नुकताच दौरा झालेला आहे तर याला कसं बघायचं रामटेक जसं तुम्ही म्हटलं अगदी बरोबर आहे की हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहणार आता ते राहणार साठी आता आम्ही जसं तुम्ही म्हटलं माझी नियुक्ती झाली या विधानसभा प्रमुख म्हणून तर ते तिथे पक्षबांधणीसाठी आणि ह्या ज्या सभा आहे सुषमाताई अंधारे ज्या आमच्या उपनेत्या आहेत त्यांची जी सभा झाली महाप्रबोधन आ, सभा ती सुद्धा बांधणीसाठी आता आदित्य साहेब ज्या विषयाला घेऊन आले होते आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आमचे जे नेते आहेत आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचं पर्यावरण हा अतिशय जीवाचा जवळचा विषय आहे आणि ते पर्यावरण मंत्रीसुद्धा राहिले आहे तर त्यांना महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय होऊन राहिलं पर्यावरणाचं छळ ते त्यांच्याकडे पूर्ण लिस्ट असते आणि ते गेल्या तीन वेळा ज्यावेळी मंत्री होते त्याहीवेळी तिथे आले ज्यावेळी मग सरकार कोसळलं त्याच्यानंतर दोन वेळा आले आणि ते पुन्हा बोलून गेले की हा जोपर्यंत या विषयाचा सूक्ष्मोक्ष लागत नाही तोपर्यंत आपण इथे येत राहू आणि इथे या विषयावर आपण प्रशासनाला किंवा शासनाला घेरू आणि त्यांच्याजवळून जाब मागू किंवा ते जे प्रोजेक्ट प्रकल्प आहे ते बंद करू ज्याप्रमाणे आपण बघितलं की आता त्यांचा जो दौरा झालेला आहे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी पण भेट ते भेटले आहेत जो प्रकल्प आहे त्यामुळे आणि आपण त्याच वेळी बघतो की तिथे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे पोस्टर देखील लागले होते ते याची देखील म्हणजे याकरता देखील पक्षाकडनं काही तयारी सुरू आहे नाही हे बघा हे तसं आता आमचे नेते संजय राऊत साहेबांनी एका चॅनलवर बोललेच की त्यात गैर काय प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना असते आप की आपल्या नेत्याला मुख्यमंत्री पाहणं हे तर प्रत्येकाचा अधिकार आहे आता ते कोणी प्रेमापोटी लिहिलं तिथे त्याचा तेवढा राजकीय अर्थ मला नाही वाटत आपण काढला पाहिजे त्यात आपण त्यांच्या भावना आणि प्रेम पाहिलं पाहिजे तुम्ही विधानसभा प्रमुख म्हणून तिथे नियुक्त झाले आहात कशा प्रकारे तुमचं कार्य आहे पक्षाने जबाबदारी दिली आहे याला तुम्ही कसं बघता आणि एक जबाबदारी जी आपल्याला दिली गेली आहे ती पार पाडण्याकरता तुमच्याकडनं कुठल्या प्रकारचे कार्य सध्या तिथे चालू आहे हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की रामटेक विधानसभा ही अतिशय म्हणजे तुम्ही क्षेत्रफळात जर बघाल तर खूप मोठी आहे म्हणजे शंभर किलोमीटरचा त्याचा रेडियस आहे त्या रेडियसमध्ये तीनशे सहा गावं आणि नगरपंचायत पाहल्या आपण चार तिथे नगरपंचायती आहे ह्या सगळ्यांचा जर आपण प्रत्येक गावी सुद्धा गेलो तर हा वर्षभर चालणारा एक उपक्रम आहे म्हणून दोन वर्षा आधी हे पद जे आहे मी घेतलं आता शिवसेनेचा एक मूळ मंत्र आहे पक्ष वाढवण्यासाठी गाव तिथे शाखा आज मला आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होतोय की गेल्या साडेपाच महिन्यात दिवाळीनंतर जेव्हा आम्ही कामं सुरू केले जेव्हा मला हा पदभार मिळाला त्यानंतर आम्ही सक्षमपणे जवळपास पावणे दोनशे शाखा म्हणजे पावणे दोनशे गावात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा उंच केला आहे आणि तिथे आपले कार्यकर्ते पुन्हा तयार केले आहे आता राहिली गोष्ट उरलेल्या सव्वाशे गावांची मला वाटते या गतीने जर आपण चालत राहिलो तर या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आमचं प्रत्येक गाव गाव तिथे शाखा हे उपक्रम संपूर्ण पद्धतीने समाप्त होऊन जाईल त्यानंतर मग आम्ही निवडणुकांना समोर जाण्याचा विषय त्यानंतरचा विधानसभा प्रमुखाची नियुक्ती तुमची केलेली आहे ते पद दिलेलं आहे येणारे जो आपण बघतोय की दोन हजार चोवीस चे इलेक्शन लागून आहेत तर तुम्हाला जर पार्टीकडनं विधानसभेकरता तिकीट दिलं तर हो। कशा प्रकारे तुमची भूमिका असणार आहे आणि काय तुमचा अजेंडा राहू शकतो किंवा काय कि का इच्छा आहे की मला माझ्या या क्षेत्रामध्ये ही कार्य करायची आहे नाही पहिला तुमचा प्रश्न जो आहे तर प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा काम करतो तर त्याची काही ना काही राजकीय त्याची अपेक्षा राहते तर जर पक्षांनी आदेश दिला तर त्यात काही म्हणजे ते तर आदेश स्वीकारणं आमच्या पक्षात तसंही आ एक आदेश असतो पक्षाचा की तुम्हाला लढायचा आहे ज्या दिवशी ते म्हणतील त्या दिवशी मी तुम्हाला आता पूर्वीच्या प्रश्नात सांगितलं की जवळपास तीनशे गावात आता आपले जेव्हा लोक होऊन जातील तर त्यावेळी कोणीही तिथे लढो त्यावेळी आम्ही तो जो त्याला आम्ही जे ट्रॅक देऊन राहिलो आहे म्हणजे आमच्या कॅन्डिडेटला येणाऱ्या लोकसभा म्हणा विधानसभा म्हणा त्यासाठी आम्ही ती पूर्ण माती जरा ज म्हणजे शेती जुंपायला लागलो ला आहे आणि ती सुपीक करून टाकू आपलं निवडणुका येतपर्यंत शंभर टक्के आपण ती अगदी अतिशय शंभर टक्के सुपीक शेती ठेवू आणि तो जो गड आपण मानतो बोलतो की रामटेक शिवसेनेचा गड हा वर्षोन वर्षो, वर्षो असाच चालणार आहे आता तुमचा दुसरा प्रश्न होता कि त्यान चे आ, की त्यानंतरचे काय अजेंडाज किंवा प्लॅन आहे तर प्लॅन असा आहे तिथे फिरताना तिथे वावरताना अनेक गावात जाताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो माझ्या एक उद्योजक म्हणा किंवा एक राजकारणी म्हणा जो मुख्य प्रश्न लक्षात आला आहे तो आहे बेरोजगारीचा आज एवढ्या वर्षानंतरही म्हणजे दुःखाची बाब आहे राज की राजकीय तिथे इच्छाशक्ती तेवढी स्थानिक नेत्यांची दिसली नाही की तिथे एखादं चांगलं मोठं युनिट किंवा एखादी कंपनी किंवा सरकारी काही आस्थापना जिथे तिथल्या लोकल रोजगार तिथे लोकल जे आमचे स्थानिक आहे त्यांना रोजगार मिळेल तर सर्वात महत्वाचा प्रश्न राहील की तिथे काही ना काही उद्योग आणणं आणि तिथे रोजगार निर्मिती करणं दुसरा प्रश्न येतो की रोजगार निर्मिती हा तर एक विषय आहेच दुसरा तिथे अनेक पायाभूत म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आपण म्हणू शकतो त्याचा सुद्धा तिथे अभाव आहे आणि त्या अभावाचं एक एक करून म्हणजे हा क्षेत्र खूप मोठा असल्याने मौद्याचा काही मौद्या तालुक्याचा काही भाग रामटेक तालुक्याचा पूर्ण तालुका येतो आणि पूर्ण तालुका येतो यात मोठ्या प्रमाणात एक तिथे ट्रायबल बेल्ट आहे ज्याला आपण आज आदिवासी भाग म्हणतो तो शंभर टक्के अविकसित आहे तिथले लोकांना तिथल्या प्रशिक्षण देऊन तांत्रिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन तिथे लोकांना तयार करणं आणि रोजगार निर्मिती करणं हे आमचं प्राधान्य राहील आणि त्या दिशेने आमचे काही ट्रस्ट आहेत आर्य यूथ फाउंडेशन आर्य चॅरिटेबल ट्रस्ट मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की या दोन्ही ट्रस्टच्या मार्फत आम्ही तिथे मोफत ड्रायविंग प्रशिक्षण मोफत आम्ही मेडिकल कॅम्प्स खूप काही काही घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला आणखी गती मिळेल ज्यावेळी आमची लोकं सगळ्या गावात तिथे येऊन जाईल त्याला आणखी गती मिळेल तर या प्रकारचं असं एकंदरीत आज मला सांगता येईल की हे आमचे प्रायोरिटीचे विषय राहतील जे घ्यायचे आहे आम आमचा प्रतिनिधी तिथे निवडून आल्यानंतर अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली आहे की येणाऱ्या काळात शिवसेनेची पक्ष बांधणी कशा प्रकारे आपण करत आहात आणि काय तिथे व्हायला पाहिजे कुठल्या सुविधा असायला हव्यात यासंबंधी तुम्ही सांगितलं आणि जी पक्ष बांधणीची कार्य चालू आहेत त्याबद्दल अतिशय छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद आज आपल्या सोबत होते विशाल बरबटेजी त्यांनी आपल्याला त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये कशा प्रकारे ते पक्ष बांधणीचं कार्य करत आहेत याबद्दल सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळाकरता त्यांना अनेक शुभेच्छा तुर्तास वेळ झाले इथे थांबण्याशी बघत रहा बी सी एन एस नमस्कार